ही गोष्ट सांगतो. 15 लिटरचा फ्युअल टँक आहे फेअरवेल, 6 गिअर्स आहे, लिक्विड कोल्ड आहे, पेनिशन रेडिएटर आहे. 15 लिटरचा फ्युअल टँक यांना रिझर्व वगैरे नसतो, पण तुम्ही एक लो पेट्रोलला जेव्हा येते तेव्हा रिझर्वसाठी 1.8चा रिझर्व दिलेला असतो, जेणेकरून तुम्हाला लो फ्युअलचं सिम्बॉलचं दाखवत राहील. म्हणजे तुम्ही पेट्रोलपंपवर जाऊन फ्युअल वगैरे फ्युअल करू शकता. पहिल्या सर्व्हिसिंगपर्यंत गाडी जास्त हीटअप होती, दोन्ही ब्रेक पॅड्समधनं आवाज येतात, त्याच्यानंतरनं दोन्ही डिस्पॅडमधनं आवाज, इन रेडिएटर पण सारखं लावली ऑन. हे पहिल्या सर्व्हिसिंगपर्यंत असतं, एकदा पहिली सर्व्हिसिंग झाली की सगळं क्लिअर आउट नाही राहील. आणि फॅन सारखं लावून ऑन झालं तर त्यांना अवॉइड करून टाकाम, त्याचं काही नाही, कारण तो फॅन सारखा ऑन होतो, इंजिन फोन करताना ॲटोमॅटिक तो बंद होतो. ओके, गाडीला लॉक आहे पहिल्या सर्व्हिसिंगपर्यंत 1000 किलोमीटर ते 5000 ते 6500 लॉक असणार आहे. ओके, त्यामुळे जास्त रेव पण करू नका, जास्त स्पीड ठेवू नका. एकदा तुमचं सर्व्हिसिंग झालं की स्पीड लिमिट वाढवली तरी चालेल, त्या प्रॉब्लेम, पण ॲटलीस्ट पहिल्या सर्व्हिसिंगपर्यंत थोडं काळजी घ्या, कारण इंजिन लाईफ वगैरेसाठी ते चांगलं असतं. एवढंच व्याख्यान, बाकीचं तर तुम्हाला सगळं आतमध्ये सांगितलं.